नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, नुकतंच या ठिकाणी सरळ सेवा भरती तसेच सर्व पद भरतीसाठी या ठिकाणी आता काय जी आर आलेला आहे। या जी आरनुसार वनरक्षक भरती परीक्षा जी 2022 ची होणार आहे, नेमकी ती कशा प्रकारे असेल किंवा तिचं या ठिकाणी काय काय त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहेत, हे सर्व बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला वनरक्षक भरतीचा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर मला 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा @वनरक्षक_चॅट या ठिकाणी मी वनरक्षक ग्रुपची लिंक टाकणार आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तिथे जाऊन तुम्ही तो ग्रुप काय जॉईन करू शकता। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण काय आता आजच्या या ठिकाणी जे वनरक्षक भरतीचं जी आर आलेलं आहे म्हणजे सरळ सेवा भरतीचा जी आर आलेला आहे, या ठिकाणी 2019 पर्यंत ज्या सर्व सरळ सेवा परीक्षा आहेत या ठिकाणी जवळपास जिल्हा निवड मंडळ किंवा त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी 18 पर्यंत घेत होते, मात्र 2018 पासून सर्व ज्या परीक्षा आहेत त्या महापोर्टल या सरकारच्या पोर्टलमार्फत या ठिकाणी काय घेतल्या जात होत्या। मात्र त्यामध्ये होणारे भ्रष्टाचार आणि त्यात येणाऱ्या समस्या, तांत्रिक समस्या यामुळे सरकारनं आणि विद्यार्थ्यांनी मिळून जे महापोर्टल आहे ते बंद पाडलं किंवा त्या ठिकाणी उठाव मोर्चे करून बंद पाडलं। आता या ठिकाणी नंतर सरकारनं काय केलं की 5 कंपन्या नेमल्या आणि त्या 5 कंपन्यामार्फत हे सर्व परीक्षांचं काय आयोजन करण्याचं ठरवलं। मात्र या आयोजनामध्ये सुद्धा काही त्रुटी आढळल्या, जसं की गट क, गट ड, टेट भरती इत्यादी ज्या भरती परीक्षा आहेत यामध्ये पेपर फूट होणं, पेपर लीक होणं, गोपनीयतेचा भंग होणं किंवा या ठिकाणी आन्सर की न देणं अशा बऱ्याचशा कारणांमुळे ह्या परीक्षासुद्धा काय वादाच्या भोवऱ्यात आहेत, तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे। त्यामुळे सरकारनं परत एकदा या गोष्टीवर कंट्रोल म्हणून ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या 3 मंडळाकडे याकडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर ते मंडळ कोणकोणतं, एक आहे राज्यस्तरीय निवड मंडळ, राज्य निवड मंडळ, ज्या परीक्षा राज्यस्तरीय असतील त्या राज्य निवड मंडळाच्या अखत्यारीत येतील। नंबर 2, ज्या परीक्षा प्रादेशिक निवड मंडळ, प्रादेशिक निवड मंडळाच्या अखत्यारीत येतील त्यांना प्रादेशिक निवड मंडळ। आणि नंबर 3, की ज्या परीक्षा या ठिकाणी जिल्हा निवड मंडळ आहे, जिल्हा निवड मंडळाच्या अध्यक्ष अखत्यारीत येत असतील त्या सर्व जिल्हा निवड मंडळाच्या अखत्यारीमध्ये आलेल्या आहेत। उदाहरणार्थ की ज्या परीक्षा राज्यातून एकदाच घेतल्या जातात, उदाहरणार्थ या ठिकाणी ज्या आहेत कोणत्या परीक्षा, उदाहरणार्थ आरोग्य विभागाच्या परीक्षा ह्या प्रादेशिक विभागानुसार किंवा संपूर्ण राज्यासाठी एकदाच घेतल्या जात म्हणून त्या परीक्षा त्यांच्याकडे जातील। उदाहरणार्थ या ठिकाणी प्रादेशिक विभाग मंडळ म्हणजे अमरावती विभागामध्ये काही जागा निघल्या असतील तर ते पूर्ण अमरावती विभागाचं जे मंडळ आहे ते पूर्ण त्या ठिकाणी परीक्षेची रूपरेखा आखेल आणि त्या ठिकाणी एक्झाम घेईल। आणि उदाहरणार्थ जिल्हा परिषदच्या जागा किंवा शिपाई किंवा परिचरच्या जागा असतील तर त्यात लोकल जिल्हा बॉडी जी आहे जिचा अध्यक्ष कोण असतो, जिल्हाधिकारी असतो, त्यांच्यामार्फत घेतल्या जाणार आहे। तर या ठिकाणी आपल्या ज्या वनविभागाच्या परीक्षा आहेत, वनविभागाच्या परीक्षा घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते प्रादेशिक निवड मंडळ यांच्यामध्ये असणार आहे। तर याच्यासाठी मित्रांनो, वनविभागाची जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे, प्रादेशिक निवड मंडळ या ठिकाणी घेणार आहे। यांनी या ठिकाणी परीक्षामध्ये थोडासा बदल केलेला आहे, परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो या ठिकाणी थोडासा बदल केलेला आहे। यामुळे आपल्याला थोडा जो पहिल्यांदा जो अभ्यास करायचा होतो तो यापेक्षा जास्त अभ्यास आता करावा लागणार आहे। त्याचं काय कारण आहे की अगोदर मित्रांनो या ठिकाणी 120 गुण मार्कांची परीक्षा होती आणि 120च प्रश्न या ठिकाणी होते, म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला अगोदर किती गुण मिळत होता। आता मात्र यांनी जे आहे नवीन आलेल्या जी आरनुसार यांनी सांगितलं की ज्या परीक्षेला शारीरिक चाचणी आहे त्या परीक्षेमध्ये 180, 120 + 80 असं 2 प्रकारात यांची काय परीक्षा घेण्यात यावी। किती? 2 प्रकारामध्ये यांची परीक्षा घेण्यात यावी, म्हणजे पहिली असणार आहे लेखी परीक्षा। पण या ठिकाणी लेखी म्हणजे कोणती, ही परीक्षा होणार आहे ऑनलाईन, ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे। दुसरी आहे या ठिकाणी काय, शारीरिक चाचणी परीक्षा। तुम्हाला माहीत आहे वनरक्षक भरती परीक्षेत शारीरिक चाचणी कशी होते, तर शारीरिक चाचणी जी आहे ती या ठिकाणी पळून होते। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आता जे गुणांचं या ठिकाणी डिव्हिजन झालेलं आहे या ठिकाणी, मात्र आता हे तर या ठिकाणी परीक्षेचं पॅटर्न आणि त्याचं जे डिव्हिजन आहे जसं तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे यांनी हे सुद्धा सांगितलं की 120 गुण असतील मात्र यांनी प्रश्नांची संख्या केली फक्त 60,
या ठिकाणी आता प्रश्न किती असणार आहेत, 60 प्रश्न असणार आहेत। या ठिकाणी कस किती प्रश्न असणार आहेत, 60 प्रश्न असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरणासाठी तुम्हाला प्रश्न असतील 15 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील। या ठिकाणी इंग्रजी व्याकरणासाठी परत 15 प्रश्न असतील 30 गुण असतील। या ठिकाणी बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीसाठी या ठिकाणी परत तुमचे 15 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील। तसेच या ठिकाणी वने पर्यावरण व GK या घटकासाठी 15 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील, असे या ठिकाणी तुमचे 120 गुण होतील। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 45% जर मार्क तुम्हाला पडले नाही तर तुम्ही सेकंड राऊंडला जाण्यासाठी क्वालिफाय नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला 45 मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत, म्हणजे आहेतच। मात्र या ठिकाणी फक्त 45 मार्क घेऊन चालत नाही, ग्राउंडला सगळ्या विद्यार्थ्यांना सारखेच मार्क असतात, तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तर डबल अकॅडमी पुणेची ऑनलाईन लाईव्ह बॅच या ठिकाणी आपल्या डबल अकॅडमी ॲपवर चालू असते। या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला बॅचमध्ये पर्यावरणाच्या नोट्ससुद्धा आपल्याकडे आहेत उपलब्ध, 10,000 ऑनलाईनर GK पर्यावरणाच्या नोट्स या ठिकाणी अत्यंत मेहनत घेऊन तयार केलेले आहेत, या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता। तसेच मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये परीक्षा होण्यासाठी लेटेस्ट पॅटर्ननुसार ही जी परीक्षा तुमची, या ठिकाणी एक कंपनी TCS, IBPS किंवा MKCL या तीनपैकी एक कंपनी यांना निवडायची, आपलं जे निवड मंडळ आहे त्यांना, त्याप्रमाणे या ठिकाणी टेस्ट सीरीजसुद्धा तयार केलेला आहे, ऑनलाईन बॅचसुद्धा आहे। आणि ज्यांना फिक्स सिलेक्शन पाहिजे त्यांना या ठिकाणी आयकॉनिक बॅच नावाची म्हणून एक बॅचसुद्धा आपण या ठिकाणी कन्सेप्ट केलेली आहे। या आयकॉनिक बॅचमध्ये या ठिकाणी तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर ऐकलं तर 100% तुमचं ग्राउंडला क्वालिफाय होण्याची हमी घेण्यात येत आहे, तर अशा बॅचसाठी तुम्ही या ठिकाणी काय चौकशी करायची आहे। तसेच आपली डबल अकॅडमीची ऑफलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी पुणे या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्यांना जॉईन करायचे असेल ते कुठल्याही क्षणी या ठिकाणी बॅच काय जॉईन करू शकता। बाकी मित्रांनो, या ठिकाणी हा जो परीक्षा पॅटर्न आहे, हा परीक्षा पॅटर्न बदलल्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे, या ठिकाणी नवीन परीक्षा पॅटर्न आपल्याला डोकेदुखी कसा ठरणार आहे, या ठिकाणी मी थोडं समजून सांगतो। नवीन परीक्षा पॅटर्न आपल्या डोकेदुखी कसा ठरणार आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला GK चे प्रश्न वाचायचे आहेत, या ठिकाणी 15 प्रश्न येणार आहेत। किती प्रश्न येणार आहेत, 15। पूर्वी काय व्हायचं, पूर्वी 30 प्रश्न येत होते, किती प्रश्न येत होते, 30 प्रश्न येत होते। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक विषयाला टॉपिकला वाव होतं। आता उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला भूगोलचे फक्त इथं तुम्हाला जवळपास 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत। पहिले कसं होतं, भूगोलमध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारले जात असत, कमीत कमी 6 विचारले जात, त्यामुळे तुम्हाला माहीत होतं नद्यांवर येतो, पर्वतांवर येतो, शिखरावर प्रश्न येतो। तर आता या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न आहेत, म्हणजे या ठिकाणी भूगोलचे एकूण टॉपिक आहेत मित्रांनो 20 टॉपिक आहेत। आता 20 टॉपिकपैकी कोणत्या 3 टॉपिकवर प्रश्न येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कठीण झालेलं आहे। तसंच या ठिकाणी पर्यावरणापूर्वी 10 प्रश्न यायचे, आता पर्यावरणावरसुद्धा 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी येणार आहे। पर्यावरणाचे सुद्धा या ठिकाणी जवळपास 32 घटक आहेत, किती घटक आहेत, 32 घटकाची या ठिकाणी नोट्स आपण तयार केलेले आहेत, ते नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता, संपर्क करा। 32 घटक आहेत, त्या 32 घटकामधून कोणत्या 3 घटकावर प्रश्न येणार आहेत, उदाहरणार्थ त्या 32 घटकातला मी एक घटक तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये, भारतातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, हे 3 घटक आहेत, फक्त 3 घटक, असे 32 घटक या ठिकाणी आहेत। पर्यावरण कायदे, पर्यावरण संस्था, तर या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे की नेमकं कशाचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा, म्हणजे वाचायचं खूप आणि प्रश्न येणार, याच्यापेक्षाही सर्वात मोठा समस्या जी निर्माण झालेली आहे ती सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीची। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण 15 प्रश्न येतात, किती प्रश्न येतात, 15। बुद्धिमत्ता चाचणीमध्येच 35 घटक आहेत प्लस गणिताचे 30 घटक, असे टोटल जवळपास 60 घटकामधून तुम्हाला फक्त 15 प्रश्न येणार आहेत, किती प्रश्न येणार आहेत, 15। त्यामुळे नेमके कोणत्या 15 चॅप्टरमधून प्रश्न येतील हे खरंच सांगणं खूप कठीण आहे। याच्यासाठी मी कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत याच्यावर प्रत्येक परीक्षे वेगवेगळ्या विषयाचे मी 4 व्हिडिओज तयार करणार आहे, मराठीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, बुद्धिमत्ताचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, GK चे इम्पॉर्टंट टॉपिक्स, पर्यावरणाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इंग्रजी व्याकरणचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, असे जवळपास 5 व्हिडिओ मी तयार करणार आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडला नसेल तरी
कुठल्या समस्या जर असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी कुठला प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारायचं आहे, माझा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता। आशा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला, त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।